नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या प्रेझेंटेशनमध्ये, की ज्यामध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल आणि त्यातलं पर्टिक्युलरली जर टॉपिक सांगायचं म्हटलं तर पार्लमेंटरी डेमोक्रेसी इन इंडिया, याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आणि याच्या अगोदर आपण पार्लमेंट बद्दल बरेच चर्चा केलेली आहे आणि ते कशाप्रकारे आपण भारतामध्ये आणलं किंवा मग कशाप्रकारे त्याला भारतामध्ये आपण रुजवलेलं आहे आणि कशा पद्धतीने भारतात ही संसदीय प्रणाली अस्तित्वात आली किंवा उदयास आली याच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. तर त्याच विषयाला पुढे घेऊन आपण आज भारतीय संघराज्य याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, जे की संसदीय लोकशाहीमधलाच एक आपला भाग आहे. त्याला म्हणतो आपण वन ऑफ द फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, की जे भारतीय राज्यघटना आहे त्याच्यातले जे वैशिष्ट्य आहेत त्यातलंच एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघराज्य, की कशाप्रकारे आपण भारतामध्ये संघराज्याची स्थापना केली, कशाप्रकारे त्याची वाढ होत गेली आणि सद्यस्थितीमध्ये भारतीय संघराज्य कोणत्या स्वरूपात उपलब्ध आहे याच्यावर देखील आपण आज थोडासा आढावा घेणार आहोत. तर जेव्हा आपण संसदीय लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की त्यात प्रामुख्याने दोन सभागृह असतात, एका बाजूला लोकसभा दुसऱ्या बाजूला राज्यसभा. आणि दोन्ही सभागृहांमधून जेव्हा एखादा मसुदा पारित केला जातो किंवा बिल पास केलं जातं त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी ते राष्ट्रपतींकडे तो बिल किंवा तो मसुदा जो असतो तो राष्ट्राध्यक्षांच्या परवानगीसाठी पाठवला जातो. तर ही एक प्रक्रिया आहे जी आपण पाळत आलेलो आहोत आणि यामध्ये जेव्हा आपण संसदीय लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जास्त महत्व इथे प्राप्त होतं आणि एकंदरीत ज्याला आपण कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो, आपण सामुदायिक भागीदारी किंवा सामुदायिक उत्तरदायित्व, सामुदायिक जबाबदारी याचा इथे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा आपण भारतीय संघराज्य पाहतो त्यात अनेक बदल होताना आपण पाहिलेले आहेत किंवा काही बदल असे आहेत की जे सुरुवातीपासूनच तसे राहिलेले आहेत आणि त्याचं आज देखील स्वरूप त्याच प्रकारामध्ये पाहायला मिळत. आणि दुसऱ्या बाजूला एक असतं ज्याला आपण म्हणतो राष्ट्रपती शासन किंवा राष्ट्राध्यक्ष पद्धत किंवा अध्यक्षीय पद्धत देखील म्हटलं जातं, ज्याला आपण प्रेसिडेन्शियल सिस्टम असं म्हणतो. तर ही अध्यक्षीय पद्धत देखील तितकीच महत्वाची आहे. प्रेसिडेन्शियल सिस्टम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. तर जेव्हा आपण राष्ट्रपती शासन पाहतो किंवा अध्यक्षीय प्रणाली पाहतो त्यामध्ये आपण एक गोष्ट पाहतो की राष्ट्रपतींना काही प्रमाणात जास्त अधिकार प्राप्त झालेले असतात, परंतु जेव्हा आपण भारतीय संसद किंवा कोणत्याही संसदीय प्रणालीबद्दल बोलतो त्यावेळेस पंतप्रधानांच्याकडे खऱ्या अर्थाने सर्व अधिकार एकवटलेले असतात आणि राष्ट्रपती हे नामधारी अध्यक्ष म्हणून राष्ट्राचं कार्य पाहतात. तर एकंदरीत हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यामध्ये आपण भारतीय जी पद्धत आहे त्यासाठी संसदीय पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि जर आपण अध्यक्षीय पद्धतीचा उल्लेख करायचं म्हटलं तर त्यासाठी राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रपती शासन किंवा अध्यक्षीय पद्धत ज्याला आपण म्हणतो ते अमेरिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर बहुतांश जेवढे देश आहेत यातले अनेक देश हे संसदीय प्रणाली
आत्मसात करताना पाहायला मिळतात. कारण यामध्ये एक विशेष मुद्दा असा पाहायला मिळतो की इथे लोकप्रतिनिधींना महत्व प्राप्त होतं, त्यासोबतच लोकांना देखील महत्व प्राप्त होतं. तर कोणताही निर्णय घेताना किंवा कोणताही कायदा तयार करताना फक्त एका व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता एकवटवू नये या कारणासाठी आपण संसदीय पद्धतीचा अवलंब देखील करतो. कारण राष्ट्रपती शासनामध्ये किंवा अध्यक्षीय प्रणालीमध्ये एकंदरीत असं दिसत की अनेक अधिकार हे राष्ट्रपतींच्या हातात असतात, परंतु संसदीय पद्धतीमध्ये मात्र संपूर्ण मंत्रिमंडळ असतं, त्यासोबतच दोन्ही सभागृह असतात, ज्याला आपण कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह असं म्हणतो, लोअर हाऊस अँड अप्पर हाऊस. तर या लोअर आणि अप्पर हाऊसचं देखील इथे महत्व आहे. आणि द्विग्रह सभागृह असल्यामुळे एका बाजूला आपल्याला लोकांचे प्रतिनिधी दिसतात आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे प्रतिनिधी पाहायला मिळतात. तर दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या आहेत, एका बाजूला लोकांचे प्रतिनिधी आणि दुसऱ्या सभागृहामध्ये राज्यांचे प्रतिनिधी, हे दोन्हीही इथे कार्य करत असतात. तर भारताने भारतीय संघराज्य पद्धत स्वीकारली याचं कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदरपासूनच किंवा सुरुवातीपासूनच एक गोष्ट मात्र पाहायला मिळत होती, ती गोष्ट म्हणजे अशी की भारतामध्ये अनेक वर्षापासून एक पद्धत रुजवली गेली होती आणि ती पद्धत म्हणजे संसदीय लोकशाही. कारण भारतावर जेव्हा ब्रिटिश राज्य करत होते त्यावेळेस ब्रिटिशांनी देखील संसदीय लोकशाहीचा अवलंब केल्याचं पाहिलं होतं. जेवढे हे आपले प्रशासकीय यंत्रणा आहेत, प्रशासन आहे, हे सर्व काही प्रमाणात ब्रिटिश सरकार मार्फत देण्यात आलेलं आहे. तर ते एकंदरीत असं दिसतं की ब्रिटिशांनी भारताच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये खूप मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. कारण आज जी भारतीय संसदीय प्रणाली आपण पाहतो हे आपण ब्रिटिशांच्या कडून काही प्रमाणात शिकलेलो आहोत आणि त्यावेळेस हे आपल्याला कळालं होतं की भारतासाठी संसदीय पद्धत ही योग्य पद्धत राहील. तर भारताची सेवा करणं किंवा मग भारतामध्ये व्यवसाय करणं हा कोणताही उद्देश ब्रिटिशांचा असू शकतो, परंतु एक मात्र नक्की की भारतासाठी एक चांगली प्रणाली ब्रिटिशांच्या मार्फत भारताला मिळाल्याचं आपण पाहू शकतो. आणि काही प्रमाणात अशी देखील चर्चा होती की भारताला राष्ट्रपती प्रणाली देखील लागू केली जाऊ शकते, परंतु एक गोष्ट इथे अडचणीची ठरली असते, ती म्हणजे व्यक्तिपूजा करणे किंवा ज्याला आपण म्हणतो की व्यक्तींना जास्त महत्व देणं. आणि जर व्यक्तींना जास्त महत्व दिलं गेलं तर मग कदाचित कायद्यापेक्षा तो व्यक्ती मोठा ठरू शकतो आणि ते टाळणं गरजेचं आहे. त्यासाठी मग आपण असं पाहू शकतो की कोणताही व्यक्ती जेव्हा सरकारमध्ये कार्य करत असतो त्यावेळेस कायद्याला महत्व देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कायद्याला महत्व देतो तेव्हाच आपण
देश व्यवस्थितरित्या चालू शकतो, ज्याला आपण कायद्याचं राज्य असं म्हणतो, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. तर भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेमधील कायदा एक असा पण आहे की ज्याला आपण संघराज्य पद्धत असं म्हणतो, की जी रचना बनवली गेलेली आहे ती पूर्णपणे संघराज्य व्यवस्थेवरती अवलंबून आहे. तर इथे एकंदरीत आपण पाहतो की राज्यघटनेमध्ये कदाचित संघराज्य या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केलेला नसेल, परंतु ज्या प्रकारची रचना भारतामध्ये केली गेलेली आहे त्यातून हे स्पष्ट होतं की घटनाकारांना भारत एक संघराज्य देश म्हणून उभं करायचं होतं. आणि म्हणून इथे भारतामध्ये संघराज्य पद्धत अवलंबली गेली आहे. तर ही कशा प्रकारे कार्य करते किंवा काय त्याचं स्वरूप असतं ते आपण एकदा पाहूया. जेव्हा आपण संघराज्याबद्दल बोलतो त्यावेळेस काही संकल्पना आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे एकात्मक किंवा एकात्म राज्य प्रणाली. ही अशी प्रणाली असते की ज्यामध्ये सर्व अधिकार हे केंद्र सरकारच्या अधीन असतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की जेवढे काही अधिकार आहेत या सर्व हे सर्व अधिकार केंद्राच्या अधीन असतात, केंद्राकडे दिलेले असतात. आणि जे राज्य असतात त्या राज्यांना मात्र फारशी किंमत दिली जात नाही. तर जरी राज्य अस्तित्वात असले तरी त्या राज्यांना मात्र काही विशेष अधिकार मिळत नाहीत. तर एकंदरीत असं म्हणता येईल की सर्व अधिकार हे राज्यांनाच केंद्रालाच दिलेले असतात आणि राज्यांना मात्र खूप कमी अधिकार असतात किंवा काही अधिकार नसतातच मुळात. तर जिथे जिथे अधिकार हे केंद्राकडे दिलेले असतात त्याला आपण एकात्म राज्य किंवा एकात्मक राज्य पद्धत असं म्हणतो. कारण इथे एक हाती सत्ता असते, सरकारकडे म्हणजेच केंद्र शासनाकडे संपूर्ण अधिकार एकवटलेले असतात आणि जे राज्य सरकार असतात ते मुळात अस्तित्वात नसतात किंवा जरी अस्तित्वात असले तरी त्यांना विशेष असे काही अधिकार मात्र नसतात. तर त्यामुळे आपण असं म्हणतो की इथे प्रादेशिक जी सरकार असतात त्यांना कोणतेही अधिकार दिले जात नाही, परंतु जे केंद्र सरकार असतं त्या केंद्र सरकारला मात्र अनेक अधिकार दिले जातात. तर हे सर्व एकात्म शासन प्रणालीबद्दल. त्याचं पुढचं पाऊल म्हणजे महासंघ किंवा कॉन्फेडरेशन याला असं म्हणतो आपण. कॉन्फेडरेशन बद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तर यामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इथे जास्तीत जास्त अधिकार हे राज्यांना दिले गेलेले असतात आणि खूपच कमी अधिकार हे केंद्राला दिलेले असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राज्य हे जास्त बळकट असतं आणि केंद्र मात्र इथे कमकुवत असल्याचं पाहायला मिळतं. तर कॉन्फेडरेशन साठी अनेक उदाहरणं आहेत, त्यातलं एक म्हणजे युरोपियन युनियन आपण म्हणू शकतो. तर या युरोपियन युनियन मध्ये अनेक देश अस्तित्वात आहेत, अनेक देश याचे सदस्य आहेत. तर एका अर्थाने सर्व देश हे सदस्य आहेत आणि युरोपियन युनियन नावाची जी संघटना आहे ती केंद्रासारखं काम करते किंवा केंद्र सरकार सारखं काम करते. आणि म्हणून
असं आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त अधिकार हे राज्यांना किंवा मग देशांना दिले गेलेले असतात, परंतु जे सेंट्रल युनिट असतं, जे केंद्रीय पातळीवरती शासन करत असतं, त्यांना मात्र इथे खूप कमी अधिकार असल्याचं पाहायला मिळत. तर महासंघ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केंद्राकडे खूप कमी अधिकार ठेवणे आणि राज्यांना मात्र खूप जास्त अधिकार ठेवणं, आणि हे इथे शक्य होऊ शकत. म्हणजे केंद्राला तर आपण कमी अधिकार देतोयच, पण राज्यांना मात्र आपण अनेक अधिकार देऊ शकतो. असेही काही देश पाहायला मिळतात की जिथे जे छोटे छोटे राज्य आहेत ते अधिक बळकट आहेत आणि त्यांची जी केंद्र सरकार आहे ती मात्र तुलनेने कमकुवत आहे. तर ही एक गोष्ट इथे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या महासंघाचं कार्य चालतं किंवा मग कॉन्फेडरेशनचं कार्य चालतं, की ज्यामध्ये केंद्र सरकार अस्तित्वात तर असते परंतु त्याच्याकडे काही फारसे अधिकार मात्र नसतात. याच कारण म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जे देश आहेत किंवा सदस्य राष्ट्र आहेत ते स्वतः स्वायत्त असतात, त्यामुळे त्यांच्या पूर्णपणे अधिकार एखाद्या संस्थेला देणं अनेक देशांना हे मान्य नसतं. आणि ह्याची कारण देखील त्याच प्रकारे आहेत. कारण ही अशी की राज्यांना किंवा जे काही देश असतात, राष्ट्र असतात, त्यांना आपले अधिकार हे कमी करायचे नसतात, किंबहुना आपले अधिकार कशा प्रकारे जास्तीत जास्त वाढवता येतील या गोष्टीवर सर्वांचं लक्ष केंद्रित केलेलं असत. तर कॉन्फेडरेशन ही अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये आपण राज्यांना तर जास्त अधिकार देतो परंतु केंद्राला मात्र खूपच कमी अधिकार देतो. त्यामुळे असं म्हणता येईल की जे केंद्र सरकार असत ते प्रादेशिक सरकारच्या अधीन असत. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे संघराज्यवादाचा. तर आता नेमकं संघराज्य म्हणजे काय? तर ही एक मिश्रित पद्धत आहे. संघराज्य ही एक मिश्रित पद्धत आहे जी केंद्र सरकार आणि प्रादेशिक सरकार यांना एकच राजकीय व्यवस्थेत एकत्रित करते आणि दोघांमधील अधिकारांची विभागणी देखील करते. तर या गोष्टी आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे केंद्र सरकार आपलं कार्य करते, कशा प्रकारे राज्य सरकार आपलं कार्य करते, आणि संघराज्यवाद ही जी संकल्पना आहे या संघराज्यांमधून देखील वेगळा विचार आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत इथे सांगण्याचा मुद्दा असा की संघराज्यामध्ये आपण एक मिश्रित व्यवस्था आणतो आणि या मिश्रित व्यवस्थेमध्ये असं पाहायला मिळतं की एकंदरीत एका बाजूला केंद्राकडे काही अधिकार दिलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला राज्याकडेही काही अधिकार दिलेले असतात. तर केंद्र आणि राज्य हे दोन्हीही इथे कार्य करत असतात. केंद्राकडे जेवढे अधिकार असतात तेवढेच अधिकार काही प्रमाणात राज्याकडे देखील असतात. तर केंद्र आणि राज्य हे दोन्ही किंवा ही दोन्ही सरकार एकत्रित कार्य करत असतात. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा की एका बाजूला केंद्र सरकार आहे, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आहे, आणि जेव्हा अधिकार हे दोन्ही सरकारमध्ये समान प्रमाणात
वितरित केले जातात, त्यानंतर आपण त्यांना संघराज्य असं म्हणू शकतो किंवा संघराज्य व्यवस्था असं म्हणू शकतो. इथे केंद्राला विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत किंवा मग राज्याला देखील विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत. काही प्रमाणामध्ये थोडेफार अधिकार दिले जाऊ शकतात, परंतु खूप जास्त किंवा खूप वेगळे असे अधिकार केंद्राला किंवा राज्याला दिले जात नाही. कारण इथे जेवढा बळकट केंद्र आहे तेवढंच बळकट राज्य देखील आहे. तर त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये अधिकारांचं समान वितरण केलं जात, अधिकारांची समान विभागणी केली जाते. तर यामध्ये जेव्हा आपण संघराज्याची व्यवस्था पाहतो त्यात आपण दोन प्रकार पाहू शकतो. एक म्हणजे केंद्र सरकार राज्यांची निर्मिती करते, जसं की भारत, सुरुवातीला भारत सरकारची स्थापना केली गेली आणि त्यानंतर प्रशासकीय सोयीसाठी आपण राज्यांची निर्मिती केलेली आहे. भारतामध्ये राज्यांची निर्मिती करण्याचं कारण वेगळं आहे आणि त्याचा निकष देखील वेगळा आहे. इथे आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये जातीच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर राज्यांची निर्मिती न करता भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती केली गेलेली आहे. आणि बहुतांश अधिकार अशा व्यवस्थेमध्ये केंद्राकडे एकवटलेलं पाहायला मिळतात. जे अधिकार असतात त्यात बहुतांश अधिकार हे केंद्राकडे आकर्षित झालेली पाहायला मिळतात. तर सांगण्याचा मुद्दा असा की केंद्र सरकार राज्यांची निर्मिती करते आणि अधिकार हे केंद्र सरकारकडे जास्त झुकलेले असतात. कारण इथे सुरुवातीला ज्याची निर्मिती केली गेली ती म्हणजे केंद्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंटची इथे निर्मिती केलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळे निर्मिती करण्याचा अधिकार जेव्हा केंद्राकडे असतं त्यावेळेस साहजिक आहे की ते राज्यांना कमी अधिकार देतील आणि केंद्राला जास्तीत जास्त अधिकार देतील. तर याला आपण असं म्हणू शकतो की इथे केंद्र सरकार राज्याची निर्मिती करते आणि दुसऱ्या बाजूला राज्य एकत्र येतात आणि संघ राज्याची स्थापना करतात. याचं बेस्ट एक्झाम्पल उत्तम उदाहरण म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेत ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की तिथे अनेक प्रदेश किंवा अनेक जी त्यावेळेस ब्रिटिश कॉलनी होती हे सर्व 13 वसाहती त्यावेळेस एकत्र आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला की जर शत्रूंच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपल्यामध्ये एकता असणं गरजेचं आहे. आणि ही जर एकता आणायची असेल, ही जर युनिटी आणायची असेल तर त्यासाठी एकंदरीत सर्व राज्यांना एकत्र यावे लागेल. आणि जेव्हा सर्व राज्य एकत्र येतील त्यावेळेस आपण एक केंद्र सरकारची स्थापना करू शकतो, जसं की अमेरिकेत घडलं. अमेरिकेत हे सर्व 13 वसाहती एकत्र आल्या आणि एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला की सर्वच्या सर्व 13 वसाहती एकत्र येतील
आणि एक नवीन देशाची उभारणी करतील, ज्याला नाव दिलं आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. कारण इथे केंद्राने राज्याची निर्मिती केलेली नाहीये, तर राज्यांनी केंद्राची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे ते स्वाभाविक आहे की राज्यांना जास्तीत जास्त अधिकार प्राप्त होतात. त्यामुळे एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की केंद्र आणि राज्य या दोघांच्या मध्ये एक साम्य असत. आणि हे साम्य असल्यामुळे किंवा आपण असं म्हणू शकतो की एका बाजूला केंद्र सरकार आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार, या दोघांच्या मध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे, संतुलन ठेवणं गरजेचं आहे. तर इथे दोन गोष्टी आपण पाहतो. एक म्हणजे केंद्र सरकार राज्यांची निर्मिती करते की ज्याकडे केंद्र, ज्यामुळे केंद्राकडे जास्त अधिकार असतात, आणि दुसऱ्या बाजूला राज्य एकत्र येतात आणि संघराज्याची स्थापना करतात. तर या दोन्ही गोष्टी इथे घडताना पाहू शकतो आपण. अमेरिकेत पूर्णपणे संघराज्य आहे, त्यामुळे तिथले जे अधिकार आहेत ते केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समान स्वरूपात वितरित केलेले आहेत. परंतु असा देश की जिथे केंद्र सरकार सुरुवातीला अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर राज्य सरकार अस्तित्वात आली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स साठी, तर या गोष्टीमध्ये असं पाहायला मिळतं की राज्य जेव्हा एकत्र येऊन सरकार बनवण्याचा निर्णय घेतात, त्यावेळेस जास्त अधिकार राज्यांच्याकडे ठेवलेले असतात, आणि जेव्हा केंद्र सरकार सुरुवातीला अस्तित्वात येते आणि त्याच्यानंतर काही निर्णय घेते, त्यावेळेस मात्र केंद्राकडे जास्त अधिकार असतात. आणि भारतातली जी संघराज्य पद्धत आहे, ही बहुतांश पद्धतीने किंवा मोस्ट ऑफ द टाइम ही पहिल्या गटामध्ये मोडलेली दिसते. कारण इथे संघराज्य जेव्हा आपण स्थापन करत होतो, त्यावेळेस केंद्र सरकार राज्यांची निर्मिती करू शकेल अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्ये केली गेलेली पाहायला मिळते. आणि म्हणूनच एकंदरीत आपण असं म्हणतो की जेव्हा जेव्हा केंद्र सरकार राज्यांची निर्मिती करते, त्यावेळेस केंद्राकडे जास्तीत जास्त अधिकार असतात, आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण राज्य सरकारांची बाजू पाहतो, त्यात असं दिसत की राज्यांना आपण जास्त अधिकार उपलब्ध करून देतो. तर इथं केंद्र आणि राज्य या दोघांच्या मध्ये एक प्रकारचं संतुलन असणं गरजेचं आहे, आणि जर ते संतुलन साध्य करता येत असेल, तरच त्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था उपलब्ध आहे किंवा अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पाहूयात की भारताची संघराज्याबद्दलची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय राहिलेली आहे. भारताने संघराज्य प्रणाली स्वीकारली की ज्यामध्ये केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर काम सरकारचे कामकाजाचे दोन स्तर निर्माण केले गेले. इथे असं ठरवलं गेलं की काही अधिकार हे केंद्राकडे असतील आणि काही अधिकार हे पूर्णपणे राज्यांच्याकडे असतील. जसे की भारताबद्दल जर सांगायचं झालं, तर इथे
स्ट्रॉंग सेंटर फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो की ज्यामधून आपण केंद्राला जास्तीत जास्त अधिकार देतो. ऐतिहासिक दृष्ट्या भारतामध्ये एकात्म प्रणाली व्यवस्था असल्याचं आपल्याला पाहायला मिळत. कारण भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ब्रिटिशांचा काळ असो किंवा मुघल साम्राज्य असो किंवा चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य असो, तर या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे एकात्म शासन प्रणाली, की ज्यामध्ये आपण एक शासन पद्धत अवलंबतो आणि त्याच्या मार्फत संपूर्ण देश चालवला जातो. सुरुवातीला जेव्हा आपण ग्रीक सिटी स्टेट्स बद्दलची चर्चा केली त्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की ग्रीक सिटी स्टेट्स जे आहेत त्याच्यामध्ये एक वेगळा विचार त्यावेळेस पाहायला मिळाला आणि तो म्हणजे अशा प्रकारचा होता की जिथे लोक एकत्र येऊन राहत होते, सरकारची स्थापना त्यांनी केलेली होती आणि सरकार तिथलं कामकाज पाहत होती आणि काही प्रमाणात तिथली जी सरकार असायची ती सर्व सरकार त्यावेळेस एकंदरीत एक हाती सत्ता आपल्याकडे एकवटून बसलेले होते किंवा बहुतांश अधिकार हे केंद्राकडेच ठेवले गेले होते. मुघल प्रशासन असेल किंवा मौर्य प्रशासन असेल, यांनी जेव्हा ब्रिटिशांशी लढा दिला त्यावेळेस मात्र यांची लढाई ब्रिटिशांच्या समोर कमी पडलेली पाहायला मिळाली आणि त्याच ऐतिहासिक कारण देखील त्या प्रकारचंच आहे. कारण भारतामध्ये केंद्राकडे जास्तीत जास्त अधिकार ठेवण्यात आलेले आहेत की जेणेकरून केंद्र सरकार कोणत्याही क्षणी एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकते. परंतु नंतर असं आपण पाहतो की ब्रिटिश असतील किंवा मुघल असतील, त्यांच्या अगोदर चंद्रगुप्त मौर्य असतील, हे सर्वांनी एक हाती सत्ता चालवली होती, यांच्याकडे विशेष अधिकार एकवटलेले होते. परंतु नंतर मात्र असं पाहायला मिळतं की ही व्यवस्था भारतासाठी अनुकूल नाही किंवा योग्य नाही आणि त्यामुळे मग 1919 कायद्याने ब्रिटिश भारतातील संघराज्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून टाकतात आणि त्यातलं एक कार्य जे त्यांनी केलं ते म्हणजे डायर की सिस्टम. आणि या डायर की सिस्टम मुळे दोन सरकारांची निर्मिती केली गेली. पुढे भारत सरकार कायदा 1935 विशेषतः प्रांतीय स्वायत्ततेसाठी प्रदान केला गेलेला आहे. यासोबतच 1947 मध्ये जेव्हा संविधान सभेची बैठक झाली तेव्हा भारतामध्ये संघीय स्वरूपाचे सरकार असण्यावर सहमती झाली. कारण अनेक विचारवंतांचं म्हणणं होतं की भारतासाठी संघराज्याची गरज नाही, आपण एकात्म शासन प्रणालीची अंमलबजावणी करू शकतो किंवा चालू शकतो. परंतु नंतर मात्र पूर्णपणे हे चित्र पालटलं. जेव्हा सुरुवातीला एकात्म शासन पद्धत होती ती
त्या पद्धतीच्या द्वारे सर्व अधिकार हे एका व्यक्तीच्या किंवा एका सरकारच्या अधिपत्याखाली आले. परंतु जेव्हा भारतीयांना समजलं की ही व्यवस्था भारतासाठी कदाचित योग्य ठरणार नाही, त्यावेळेस मात्र भारत सरकारने कायदा पारित केला, जो की 1935 चा कायदा होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. आणि एकंदरीत प्रांतीय स्वायत्तेसाठी ते प्रदान केलं गेलं. 1946 मध्ये जेव्हा संविधान सभेची बैठक झाली, तेव्हा भारतामध्ये संघीय स्वरूपाचे सरकार असण्यावर सहमती झाली होती. तर ते संघीय शासन प्रणाली जी असेल ती इथे कार्य करेल. सुरुवातीला वादविवाद देखील घटना समितीमध्ये घडलेले पाहायला मिळतात, परंतु शेवटी ज्या वाक्यावरती किंवा ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचलं ते निष्कर्ष म्हणजे भारतामध्ये संघराज्य पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. परंतु राज्यघटनेतील जे मजकूर आहे त्यामध्ये मात्र संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही केला गेलेला नाही. तर संघराज्य या शब्दाचा उल्लेख न करता देखील संघराज्याची जी तत्वे आहेत ती सर्व तत्व इथे पाळत असल्याचं पाहायला मिळत. नंतर भारतीय राज्यघटनेत 1935 कायद्यातील अनेक तरतुदी अंतर्भूत केल्या गेल्या होत्या, परंतु जसं की मी म्हटलं आता 1935 कायद्यानंतर सुद्धा राज्यघटनेत कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला पाहायला मिळत नाही. तर या दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. त्यासोबतच जेव्हा आपण भारतीय संघराज्याबद्दल बोलतो त्यावेळेस संघराज्याची वैशिष्ट्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ताठरता किंवा कडकपणा, ज्याला आपण रिजिडिटी असं म्हणतो. भारतामध्ये असं आपण म्हणू शकू की कायदा पारित करणं कदाचित तुलनेने सोपं असेल, परंतु कायद्यामध्ये घटना दुरुस्ती करणे ही प्रक्रिया मात्र अत्यंत कठीण आहे. याच कारण म्हणजे संसदेत 2/3 बहुमत आणि निम्म्या राज्यांची मान्यता इथे लागते. जर संविधानाबद्दल आपण चर्चा केली किंवा त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली तर असं पाहायला मिळतं की इथे 2/3 बहुमत असल्याशिवाय कोणताही घटनात्मक कायदा किंवा घटनात्मक दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ते मात्र राबवली जात नाही. कारण इथे 2/3 बहुमत गरजेचं आहे आणि त्यासोबतच राज्यांचे देखील मान्यता घेणं बंधनकारक आहे. जे काय आपण फेडरल बिल्स असं म्हणतो किंवा असे काही विषय की ज्यावरती केंद्र आणि राज्य या दोघांचाही अधिकार असतो, त्यामुळे जेव्हा संसद एखादा कायदा पारित करते त्यावेळेस जे घटना आहे जी काही घटना लिहिली गेलेली आहे त्यानुसार निम्म्या राज्यांना त्या कायद्याला मान्यता द्यावी लागते. त्याबद्दल जर झालं सांगायचं झालं तर संविधानामध्ये
उल्लेख असलेलं जीएसटी, ज्याला आपण अगोदर किंवा सुरुवातीला इनडायरेक्ट टॅक्सेस असं म्हणायचो किंवा सर्व्हिस टॅक्स असं देखील म्हणायचो, तर इथे असं पाहायला मिळतं की एकंदरीत राज्यघटनेमध्ये कायदे पारित करणं कदाचित थोडस सोयीस्कर आणि सोपं ठरू शकेल, परंतु असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं मात्र कठीण काम असल्याचं पाहायला मिळत. तर एकंदरीत इथे आपण पाहिलं की कशा प्रकारे इथे रिजिडिटी किंवा कडकपणा अडथळा भारतीय संविधानामध्ये आहे. कारण जर कोणताही कायदा पारित करायचा असेल तर त्यासाठी संविधानाची गरज पडते, आणि ते संविधान असं सांगतं की किमान 2/3 बहुमत राज्यांचं असणं बंधनकारक आहे, आणि त्यानंतरच त्या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होतं. त्याच्या पुढे जो शब्द आहे तो म्हणजे लिखित राज्यघटना. जर भारतीय संघराज्याबद्दल बोलायचं म्हटलं, त्याच्या वैशिष्ट्यांच्या बद्दल बोलायचं म्हटलं, तर लिखित स्वरूपात असलेली राज्यघटना ही महत्वाची ठरते. केंद्र आणि राज्य घटनेद्वारे सत्ता मिळवत असतात. केंद्र सरकार राज्यघटनेतून काही अधिकार घेते, आणि त्यासोबतच राज्य सरकार देखील संविधानामधूनच अधिकार घेत असते. कारण हे संविधानच आहे की ज्यांनी राज्यांना आणि केंद्राला काही प्रमाणात अधिकार बहाल केलेले आहेत. तर इथे सरकारच्या 2 स्तरांमधील लेखीकरण म्हणून संविधान कार्य करत असत. कि तिथे एका बाजूला केंद्र सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आहे, तर या दोघांच्या मध्ये साम्य असणं देखील गरजेचं आहे. तर कशा प्रकारे ते साम्य पाळलं जात त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. तर इथे आपण पाहिलं की केंद्र आणि राज्य घटनेद्वारे आपली सत्ता मिळवत असतात, कारण त्यांना घटनेनेच काही अधिकार दिलेले असतात. केंद्राला देखील काही अधिकार आहेत आणि राज्यांना देखील काही अधिकार आहेत. त्यासोबतच भारतीय संविधानाची एक विशिष्ट बाब म्हणजे ती अशी की इथे आपण अधिकारांचं विभाजन केलेलं आहे केंद्र आणि राज्यांच्या मध्ये. एका बाजूला केंद्र सरकार, दुसऱ्या बाजूला सर्व राज्य, तर या दोघांच्या मध्ये काही अधिकारांचं विभाजन केलेलं आहे, ज्याला आपण केंद्र सूची असं म्हणतो, ज्याला आपण युनियन लिस्ट किंवा केंद्र सूची असं आपण म्हणू शकतो. आणि केंद्र सूचीमध्ये एक गोष्ट जी घडते ती म्हणजे केंद्राकडे सर्व अधिकार एकवटलेले असतात. राज्य सूची जी दुसरी संकल्पना आहे त्यामध्ये काही अधिकार राज्यांच्याकडे असतात, आणि समवर्ती सूची ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट असं देखील म्हणतो, समवर्ती सूचीवर मात्र केंद्र आणि राज्य या दोघांचाही प्रभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळत. एका बाजूला केंद्र सरकार, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार. केंद्र सूचीमध्ये केंद्र कायदे पारित करेल, राज्य सूचीमध्ये राज्यांच्या विषयावरती राज्य कायदे पारित करेल, आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोघेही एखाद्या विषयावरती कायदा बनवू शकतात, किंवा जर त्याच्यामध्ये तंटा निर्माण झाला किंवा वाद निर्माण झाला तर त्यावेळेस मात्र केंद्राने बनवलेले जे कायदे असतात त्याला महत्व प्राप्त होतं. त्यासोबतच स्वतंत्र न्यायपालिका देखील असते किंवा न्याय व्यवस्था देखील असते की ज्यामध्ये न्यायालयीन किंवा न्यायिक पुनर्विलोकन
ही तरतूद अस्तित्वात असते. न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी तरतूद आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते. तर जेव्हा जेव्हा सरकार कोणताही निर्णय चुकीचा घेईल त्या चुकीच्या निर्णयाला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य हे न्याय व्यवस्थेमार्फत केलं जात. आणि जेव्हा न्यायालयाच्या निदर्शनास एखाद असंविधानिक कायदा निदर्शनास येतो त्यावेळेस न्यायपालिका अशा असंविधानिक कायदे रद्द करू शकते की जेणेकरून एका अर्थाने ज्युडिशरी किंवा न्यायालयाचा प्रभाव इथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे द्विगृह व्यवस्था, की ज्यामध्ये आपण एका बाजूला लोकसभा आहे दुसऱ्या बाजूला राज्यसभा असल्याचं आपण पाहू शकतो. तर हे दोन्ही सभागृह इथे भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्याला आपण संसदीय प्रणाली असं देखील म्हणतो की ज्यामध्ये दोन सभागृह असतात. तर भारतामध्ये देखील लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह अस्तित्वात असतात. भारतीय संविधानाची एकात्मक वैशिष्ट्य पाहूयात काय कोणकोणते आहेत. तर भारताच्या राज्यघटनेत फेडरेशन या शब्दाचा कुठेही उल्लेख मात्र केलेला दिसत नाही. परंतु जर भारतीय व्यवस्थेचा आपण जर योग्य विचार केला तर असं पाहायला मिळत कि भारत हा एक संघराज्य देश आहे किंवा फेडरल कंट्री आहे. त्यासोबतच केंद्र आणि राज्यांसाठी एकच संविधान लागू असल्याचं पाहायला मिळत. एका बाजूला केंद्र सरकार आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार. परंतु जो कायदा लागू होतो तो सर्वांच्या साठी समानपणे लागू होतो. त्यानंतर एकल नागरिकत्व असतं, जे नागरिकत्व आहे ते सिंगल असतं किंवा मग कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. किंवा दोन किंवा तीन प्रकारची नागरिकता भारतीयांना मिळत नाही. त्यासोबतच जेव्हा आपण संघराज्याबद्दल बोलतो त्यावेळेस भारतामध्ये मजबूत केंद्राची रचना देखील पाहायला मिळते की ज्यामध्ये आपण स्ट्रॉंग सेंटर फ्रेमवर्कला निवडलेला आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त अधिकार हे संसदेला दिले गेलेले आहेत. तर इथे संसदेचं वर्चस्व नेहमी असल्याचं पाहायला मिळत. कारण संसद ही शेवटी कायदा बनवणारी यंत्रणा म्हणून कार्य करत असते. केंद्रामार्फत राज्यपाल असतील किंवा इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया असतील, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, या सर्वांची जी नियुक्ती असते ती मात्र राष्ट्रपतींच्या निगराणीखाली होत असते. या सर्वांचा जो शपथविधी असतो ते राष्ट्रपती या गोष्टीकडे कार्य पाहत असतात. तर या महत्वाच्या एजन्सीजवरती कोणाला महत्व दिलं गेलं पाहिजे, कोणाला दिलं नाही पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा इथे होते. आणीबाणी संबंधी देखील तरतुदी भारतीय राज्यघटनेत आहेत. ते असे की आर्टिकल 352 की ज्यामध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणीबद्दल बोलतो. त्यानंतर कलम 356 की ज्यामध्ये आपण अध्यक्षीय प्रणालीबद्दल बोलतो किंवा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकतो. आणि तिसरा आहे 360 की ज्यामध्ये आपण कोणत्याही एका राज्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतो. म्हणजे कोणत्याही क्षणी जर भारताची आर्थिक स्थिती बिघडली तर अशा वेळेस कलम 360 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते किंवा इमर्जन्सी डिक्लेअर केली जाऊ शकते.
यामध्ये सत्तेचं विभाजन कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण थोडस पाहूया. संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची नावाचे तीन लिस्ट आपल्या समोर राज्यघटनेत ठेवलेले आहेत. केंद्र सूचित 97 विषय समाविष्ट होते, परंतु त्यामध्ये काही ऍडिशन करण्यात आलं, भर घालण्यात आली आणि त्यानंतर आता ते 100 विषय आपण इथे पाहू शकतो. म्हणजे एका अर्थाने केंद्राचे अधिकार अजून जास्त वाढलेले पाहायला मिळत. राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 विषय होते आणि आता मात्र 61 विषय राज्यांच्याकडे आहेत. त्यानंतर समवर्ती सूची म्हणून असते किंवा समवर्ती यादी म्हणून असते, त्यामध्ये 47 विषय होते आणि आता मात्र 52 विषय झालेले आहेत. तर आपण इथे पाहू शकतो की केंद्राकडे खूप जास्त अधिकार एकवटलेलं असल्याचं पाहायला मिळत. तथापि असं आपण म्हणू शकतो की केंद्र राज्य आणि सूची, केंद्र राज्य केंद्र सूची आणि राज्य सूची याच्यात जेव्हा संघर्ष होतो त्यावेळेस केंद्राचे जे अधिकार आहेत त्याला जास्त महत्व प्राप्त होत. केंद्राकडे सर्व अधिकार एकवटले जातात आणि त्यामुळे केंद्राला इथे अप्पर हँड मिळतो कि ज्यामध्ये केंद्र सूचीमध्ये जेवढे विषय आहेत ते सर्व विषय इथे आपल्याला केंद्राकडे असल्याचं पाहायला मिळत. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करण्याची, ती म्हणजे ही कि त्यामध्ये उर्वरित विषय हे केंद्र सरकारकडे असतात, कंप्लीट लोकल गव्हर्नमेंट. जे काही उर्वरित विषय राहिलेले आहेत ते सर्व विषय केंद्राकडे वर्ग करण्यात येतात. याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की कलम 249 च्या अंतर्गत राज्यसभेत 2/3 बहुमताने ठराव मंजूर करून संसद राज्यांच्या विषयावर कायदा करू शकत नाही. म्हणजेच काय, तर इथे कलम 249 च्या अंतर्गत राज्यसभेत 2/3 बहुमताने ठराव मंजूर करून राज्याच्या एखाद्या विषयावरती संसद निर्णय घेऊ शकते. तर एकंदरीत हे सर्व काही जे आपण पाहिलं ते म्हणजे केंद्र सरकारकडे कशा प्रकारे जास्तीत जास्त अधिकार आहेत हे यातून आपल्याला पाहायला मिळत. आणि म्हणून मग असं दिसतं की भारत हा संघराज्य तर आहे परंतु पूर्णपणे मात्र संघराज्य नाही. आणि शेवटचं जे कार्य आहे ते म्हणजे भारतीय संघराज्याचे कार्य, की कशा प्रकारे भारतीय संघराज्य कार्य करत. सद्यस्थितीमध्ये ज्या प्रकारे कार्य चाललेलं आहे त्याच्यावरती आपण भाष्य करू शकतो. केंद्राकडे अधिक सत्ता एकवटलेली दिसते जेव्हा आपण भारताचं उदाहरण घेतो किंवा भारताबद्दल बोलतो, त्यावेळेस मग असं दिसतं की सर्व किंवा बहुतांश अधिकार हे केंद्राकडे एकवटलेले असतात. भारतीय संघराज्यामध्ये एकात्म शासन आणि प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की आपण फेडरल आहोत, परंतु फेडरल असताना त्यासोबतच काही एकात्म शासन प्रणालीची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच जातीवाद, भाषावाद किंवा दहशतवाद इत्यादी फुटीरतावादी शक्तींशी लढण्यासाठी एक प्रबळ किंवा मजबूत केंद्र सरकार असणं देखील तितकंच महत्वाचं होत. जेव्हा आपण केंद्राबद्दल भाष्य करतो त्यावेळेस असं आपण पाहू शकतो की
केंद्राकडे अधिकार तर जास्त दिले गेलेले आहेत हे तर सत्य आहे, परंतु त्यासोबतच जे चुकीच्या गोष्टी घडतात जसं की जातीवाद असेल, भाषावाद असेल, दहशतवाद असेल, फुटीरतावादी धोरण असेल, यांच्याशी लढण्यासाठी केंद्राकडे जास्त अधिकार असणं गरजेचं आहे. तरी शक्तीशी लढण्यासाठी एक मजबूत केंद्र सरकार भारतामध्ये अस्तित्वात आहे की जे चुकीचे निर्णय असतील किंवा मग जर एखादं राज्य चुकीच्या पद्धतीने कार्य करत असेल तर त्या राज्याला थांबवण्याचं कार्य इथे केंद्र सरकार करत असल्याचं पाहायला मिळतं. सहकारी संघराज्य देखील भारतामध्ये पाहिलं जाऊ शकतं, कारण आता भारतामध्ये सहकार या विषयाला महत्व प्राप्त होत चाललेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण शासनाबद्दल बोलतो तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही देखील तितकीच एक महत्वाची अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण फेडरलिझम बद्दल बोलतो त्यावेळेस एवढं तर आपल्याला पाहायला मिळालं की ते पूर्णपणे योग्य फेडरलिझमचं उदाहरण भारत नाहीये, कारण भारतामध्ये सत्तेचं केंद्रीकरण केलं गेलेलं आहे, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर केलं गेलेलं आहे. काही अधिकार असे आहेत की जे डिसेंट्रलाइज देखील केले गेलेले आहेत, परंतु बहुतांश अधिकार आज देखील केंद्र सरकारकडे अस्तित्वात आहेत. राज्यांना निर्णय निर्धारणामध्ये सहभागी बनवणं हे देखील कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं उदाहरण आहे की ज्यामध्ये एका बाजूला केंद्र सरकार आहे आणि त्याच्या अवतीभोवती राज्य सरकार आहेत. तर हे सर्व आपण इथे पाहू शकतो की निर्णय निर्धारणामध्ये राज्यांना सहभागी करून घेतलं जातं की ज्यामुळे राज्यांना महत्व प्राप्त होईल आणि राज्य हे केंद्राला सहकार्य करतील. त्यासोबतच नीती आयोग हे देखील महत्वाचा आहे. नीती आयोग देखील इथे महत्वाचं कार्य करताना पाहायला मिळतं. यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही जी नीती आयोगाची संकल्पना आहे त्यानुसार या आयोगामध्ये प्रत्येक राज्याचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. जो कोणतं राज्य असेल त्या राज्यांचं अस्तित्व इथं आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण नीती आयोग ही केंद्र आणि राज्य या दोघांच्या संमतीने बनवली गेलेली एक परिषद आहे किंवा आयोग आहे जो सरकारला वेळोवेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. त्यासोबतच GST काउन्सिल देखील आहे की ज्यामध्ये किती प्रमाणात टॅक्स किंवा महसूल वाढवावा, किती प्रमाणात कमी करावं याच्याबद्दलची जी चर्चा असते किंवा निर्णय असतात ते हे सर्व GST काउन्सिल मधून असतात. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरण. भारतामध्ये हळूहळू लोकशाही विकेंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे ती रुजवली जात आहे. आपण पाहतो की लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं आणि इथे भारतामध्ये देखील जेव्हा आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट नावाची जी यंत्रणा आणली किंवा व्यवस्था आणली त्यामध्ये असं पाहायला मिळतं की भारतीय लोकशाहीमध्ये देखील लोकशाही विकेंद्रीकरणाला सुरुवात झालेली होती की ज्यामुळे जे काही अधिकार आहेत त्यातले बहुतांश गोष्टी या लोकल गव्हर्नमेंटला देखील दिल्या गेल्या आणि आपलं जे स्तर आहे संघराज्यवादाचा तो म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांच्या मध्येच जास्तीत जास्त अधिकारांचं विभाजन झालेलं आहे आणि जे लोकल गव्हर्नमेंट आहेत त्यांच्यावरती राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकतील अशा प्रकारची रचना केली गेलेली आहे. तर आजच्या या
प्रेझेंटेशनमध्ये आपण आज इथेच विराम घेऊया. धन्यवाद.